माजी सैनिक भरत घावटे आणि त्यांच्या वृद्ध आईला मारहाण करणारे डॉक्टर रामा मगर आणि त्यांचा भाऊ कृष्णा मगर, किशोर मगर यांनी डोंगर फोडण्याकरता आणि मुरुम विक्रीबाबत कोणतीही शासकीय परवानगी न घेता शासनाचा महसूल बुडवून अवैधरित्या तब्बल 60,000 ब्रास मुरुम गवून खनिज विक्री केला आहे. यावरती बाळू जाधव यांनी महसूल विभागाकडे वर्षभरापूर्वी लेखी तक्रार केली होती, परंतु अद्यापपर्यंत आर्थिक राजकीय पाठबळामुळे महसूल विभागानं कारवाई केली नाहीये. दरम्यान तात्काळ पंचनामा करून कारवाई न केल्यास आत्मदहनाचा इशारा बाळू जाधव यांनी तहसीलदारांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे. यावरती तहसीलदार गुरु बिराजदार यांनी कारवाई करण्याचे संकेत दिले आहे, तेव्हा कारवाई कधी होतीये याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. मी बाळासाहेब दादाभाऊ जाधव राहणार सरदवाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणी राहत असून मी 23 तारखेला 23/5/2018 ती तहसीलदार यांच्याकडे गोवन खनिज संदर्भात अर्ज केला होता. तर आमच्या समोर जो 10.5 एकराचा डोंगर आहे तो डोंगर मोठी हस्ती शिरूर शहरातील मगर डॉक्टर जे आहेत राम मगर यांनी त्या ठिकाणी भरपूर प्रमाणात 10.5 एकराचा डोंगर उकरून बेकायदेशीर मुरुम उत्खनन केलेलं आहे व त्याच्यात 2 शासकीय अधिकारी म्हणजे त्यांचेच भाऊ की जे स्वतः एक शिक्षक आहे आणि एक दुसरा महसूल शाखेत मोठा अधिकारी आहे त्यांच्याही नावावर तो 3-3.5 एकराचा 1-1 7 बार आहे. तर यांनी तिघांनी मिळून शासनाची फसवणूक केलेली आहे आणि त्यापासून गावाला भरपूर प्रमाणात धोका आहे की जी मागं ताजी घटना झाली माळेगावची ती ताजी घटना ही सरदवाडीला होऊ शकते असा रिपोर्ट सर्कल भाऊसाहेब निलेश घोडके यांनी तहसीलदारांना दिलेला आहे की बा ह्यापासून गावाला धोका आहे आणि भरपूर प्रमाणात उत्खनन झाले असेच रिपोर्ट सादर तहसीलदारांनी पुढे केला आहे. तरी मी वेळोवेळी तहसीलदार जे होते त्यांच्याकडे चक्रा मारल्या, त्यांनी आज करतो उद्या करतो असे करून टाळाटाळ केली व माझी निराशा केली, फसवणूक केली. तरी मला व आपल्या चॅनलच्या माध्यमातून न्याय मिळावा आणि ह्या अधिकारी ज्यांच्या दोषी असतील यांच्यावर शासनाने कारवाई. कुठेही गौण खनीचा अनधिकृत बेकायदेशीर उत्खनन होत असल्यास महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 48 अन्वय व शासन निर्णयानुसार संबंधित उत्खनन करणाऱ्या व्यक्तीवर संबंधित जमीन मालकावर कायदेशीर कारवाई त्वरित करण्यात येते. अरुणकुमार मोटे, C24 तास, शिरूर.